त्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि आज हे सारे महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. लातूरमध्ये डॉक्टर शिवाजी काळगे, नांदेडमध्ये वसंत चव्हाण, धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर, बीडमध्ये बजरंग सोनवणे, हिंगोलीमध्ये नागेश पाटील, परभणीमध्ये संजय जाधव, जालन्यामध्ये कल्याण काळे, छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे या आघाडीवर, सोलापूरमध्ये प्रणती शिंदे, बारामतीमध्ये सुप्रिया सुळे, कोल्हापूर आणि म्हणून संजय शेटे, काळजी करू नका. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांचा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे. हे काही महाराष्ट्राला कुणी निवडणूक आयोगानं सांगायची गरज नाही. निवडणूक आयोग निवडणुकांसाठी असत आणि या निवडणुकांमध्ये निवड करणारे तुम्ही आहात, तेव्हा तुम्हाला कोण सांगणार निवडणूक आयोग की हा पक्ष त्याचा, हा पक्ष त्याचा. आणि म्हणून या नकली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजित पवारांचा शून्य जागा मिळतील. असा अंदाज काही वर्तमानपत्रांनी दिलेला आहे. हे नकली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शून्य जागा मिळतील. नकली शिवसेनेला शून्य ते दोन. वर्तमानपत्र म्हणजे त्यांचं जे सर्वेक्षण असतात कमालीचे असतात. मलाही जरा प्रश्न पडला की शून्य ते दोन म्हणजे काय. याचा अर्थ मी असा काढला की मतदारांना ते सांगतायत की तुम्ही गाफील राहिलो तर दोन मिळतील. मतदारांना त्यांनी सतर्क केलं. नकली शिवसेनेला तुम्ही गाफील राहिला तर दोन मिळतील, पण तुम्ही विचारपूर्वक गाफील न राहता मतदान केलं तर नकली शिवसेनेला सुद्धा शून्य झालं. एनडीएला या देशामध्ये अब की बार 400 पार अशी चर्चा सुरू केली होती. तुमचा अंदाज बघितल्यावर आता त्यांचाच आकडा आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी फार छान सांगितलं त्या दिवशी. जसे जसं निवडणुका पहिल्या टप्प्याची झाली, दुसऱ्या टप्प्याची झाली, आता तिसऱ्या टप्प्याची होते, म्हणजे अब की बार 400 पार इथून सुरू करून शेवटी अब की बार कुछ तो दो यार, असा आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी काल परवा सांगितलं. आणि अतिशय अचूक होत ते. अब की बार कुछ तो दो यार. आता भारतामध्ये जे अंदाज बांधतायत लोक त्यांचा आकडा हा 150 एनडीएला 150 ते 170 असा आकडा आहे आजचा. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचं आता सरकार काही दिल्लीत येणार नाही. हा निर्णय भारतातल्या मतदारांनी घेतलेला आहे.
मध्ये परवा सभा झाली, मोहित भाई सांगत होते मला ग्रामीण भागामध्ये तेजस्वी यादव जे आपले मित्र पक्ष आहेत राष्ट्रीय जनता दलाचे, किती लोक यावेत त्या सभेला? 3 लाख. 3 लाख बिहारचा मतदार त्या सभेला असा ओसांडून वाहत होता. हे काय सांगतं? हे चित्र बोलकाय. भारतामध्ये बदलाचे वारे वाहू लागलेले आहेत. घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला ऑन करा. आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.